tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। गोलंदाज चालू से मात्र साईनाथ पाटील उसर्ग संघाचा एक अत्यंत प्रतिभावंत गोलंदाज हा चेंडू अपरकटच्या माध्यमातून मागे पाठवला टिपिकल पिंट्या जोशी ब्रँडेड चौकार नक्कीच पिंट्या जोशी जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचं डोकं फिरतं कारण पिंट्या जोशीने गतवर्षीचा हंगाम गाजवला पिंट्या जोशीने सेवा केली आहे क्रिकेटची तोच पिंट्या जोशी आता मात्र या मैदानावरती चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि आता मात्र आपली या ठिकाणी नक्कीच आक्रमकता दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 18 घरात पुन्हा एकदा साईनाथ राऊंड द विकेट पोझिशन बनवली होती चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर ए वन क्वालिटीचा आय एस आय मार्क षटकार फलंदाज मैदानावरती आता मात्र उसरगर संघासमोर या ठिकाणी पाहायला मिळतोय यावेळेस मात्र स्वीप करतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी तर पिंट्या जोशीला जास्त काळ शांत ठेवणं फार कठीण आहे आता मात्र तिसरा चौकार त्याच्या बॅट मधून दुसरा चौकार आपण पाहिला चेंडू पूल करतायत गॅप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे जो क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आणला होता मिड विकेट वरून तिथे पाहिलं भरपूर मोठी गॅप आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत हा आणखीन एक देखणा फटका पिंट्याच्या बॅट मधून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 32 पिंट्या पोहोचलाय तो 18 या धावसंख्येवरती घेऊन येतोय रिव्हर इन कडनं चेंडू यावेळेस मात्र हुक केला अतिशय चांगलं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतंय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा या मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती 37 पुन्हा एकदा चेंडू पूल करतोय स्कोर ऑफ द विकेट चे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट करतायत अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते ऋतिक तर ऋतिक हा देखील एक नवीनची काळजी वाटली आणि बाळाने त्यानंतर जवळजवळ 15 किलो वजन कमी केलं आणि आजही सातत्याने आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत असताना बाळा यावेळेस चेंडू डीप एक्स्ट्रा कवचच्या दिशेने जातो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी निकेत राऊंड द विकेट चेंडू पूल करतोय स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वेगाने येत आहेत प्रथमेश अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मात्र थ्रो थोडा उशिराने येतोय त्यामुळे 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती तर यावेळेस मात्र आपण पाहतोय विशाल एस्टांच्या मागे चेंडू रिव्हर्स खेळतोय यावेळेस पिंट्या क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी शुभम आणि शुभम चा थ्रो अतिशय चांगला मात्र एकच धाव इथे मिळेल तर शुभ असून नक्कीच मोठा झालेला हा गॉड ऑफ क्रिकेट चेंडू फुलटाच आहे ऑन साइड ला फक्त बॉडमेंटचा वापर केलाय आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे षटकार चेंडू स्वीप करतो स्लॉग स्वीप टिपी कट पिंट्या जोशी ब्रांडेड षटकार दोन षटकार लगावले धावसंख्या नेऊन ठेवली होती 64 घरामध्ये
उलटा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने सहा धावांसाठी. बघा पिंट्या जोशी 45 या धावसंख्येवर पोहोचलाय आणि आणखीन एक अर्धशतक नोंदवतोय की काय, कारण या हंगामाची सुरुवात त्याने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या इथून पाहायला मिळते. तर यावेळेस पुन्हा एकदा आदेश ओर द विकेट. हा चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी इथे मात्र पिंट्याला स्ट्राईक हवी आणि त्यासाठी मात्र परतावं लागेल ते म्हणजे हेमंत मात्रे उर्फ लाराला. पिंट्याला स्ट्राईक वर आणण्यासाठी लाराला मात्र आपल्या तर दुसरा अर्धशतक. गतवर्षीचा आपण काउंट केलं तर 13वं अर्धशतक होईल. हा चेंडू भिरकावून दिला पिंट्या जोशी. सर्वांच्या ठिकाणी अभिवादन स्वीकारत असताना बॅट वर करून दाखवत असताना पिंट्या जोशीच्या धावा झाल्यात त्या 50 आणि संघाची धावसंख्या झाली होती 77. तर पिंट्या जोशी 52 धावसंख्येवर पोहोचले माफ करा आणि संघाची धावसंख्या झाली 77. अतिशय चांगली खेळी पिंट्या जोशी. गतवर्षीचा फॉर्म आपल्या खिशामध्ये घेऊन फिरतो.